隔着麦。对。啊，老远家先拿着好几个，得先老远在，啊你得了哈老了，你得隔着麦对头的吧？这一个小拿हे इथून अशी पुढे गेलेले आहे म्हणजे मी पाय मोजतोय. खरं तर हा इथं एक छोटा पाय आहे, त्याच्यानंतर दुसरा कळपाचा काही पाय. हा इथं एक आहे, हो हा इथं मादीचा पाय आहे. हा इथं स्पष्ट आपल्याला हा दिसतोय, तो मादीचा पाय दिसतोय. म्हणजे दोन तीन आणखीन आपण थोडस बघायचं का. हा छोटा आहे म्हणजे जे चार आहेत तिथे साधारणपणे चार आपल्याला हे गवी दिसतील आणि ते इथूनच आता चारही जनावरांच्या पायाच्या पायसरी किंवा त्याला आपण फुटप्रिंट म्हणतो अशा हळूहळू हळूहळू पुढे गेलेल्या आहेत. आणि इथं एक थोडंसं मध्ये गवताचा भाग आहे, कुरण आहे, आणि एक मध्ये आणखी डोंगर आहे. डोंगरात मी जर पुढे गेलो तर पायाचे दृश्य अगदी स्पष्ट दिसतात. इथं कुठंतरी त्यांचं चरणं चालू आहे आणि ते चरणं शांतपणे जर आम्ही गेलो तर ते मला दिसतील. इव्हन पुढं कुठल्याही पक्ष्यांचा आवाज येत नाही, सगळं शांत चालू आहे. मी थोडंसं बघतोय असं पुढं दाखवतो थोडं तुम्हाला काय दिसते. अंधार पडलाय पण थोडस लाईट वर आहे आणि इथं या ठिकाणी गवे आहेत, चार आहेत गवे. आपण जरा कॅमेरा एक म्हणजे माझ्या तिथे माझ्या तिकडे कॅमेरा एक नाही अच्छा नावाची तिकडे चला नावाची खबर घ्या ना. अरे
पहिल्यांदा जी मला बघितल्यानंतर म्हैसीला पहिल्यांदा तिची जाणीव झाली, अरे इथं काहीतरी धोका आहे म्हणून म्हैसीनं काय केलं, मोमेंट पहिले बदलली आणि पुढे जाऊन उभा राहिली या झाडाजवळ. दुसरे तिघजण जे होते ते सुरक्षित इथंच उभा होते, त्यांना अंदाज नव्हता की कुठंतरी काहीतरी हालचाल होते आहे, म्हणजे आपली आई पुढे गेली आहे पण आम्हाला काही दिसत नाही आहे, म्हणजे नेमकं काय झालं. तर त्यांनी काय केलं, इथं उभा होतं, इथं तिघच्या तिघे असे शांतपणे उभा होते, म्हैस तिथं उभा होते आणि शेवटपर्यंत त्यांना अंदाज आला नाही. त्यांनी पुन्हा चढण्याची मुवमेंट केली, चढले थोडे, एका दोघांना वाटतं की अरे बाबा बाकीचे आपले भाऊ जे आहेत ते सुरक्षित आहेत, आपला काय प्रॉब्लेम नाही, आणि म्हणून त्यांनी चरायला सुरुवात केली होती याच कोरोनाजवळ आणि पुन्हा हळूहळू चरत तिथं गेलीत. दरम्यान काय झालं की कॅमेऱ्याचा थोडासा आवाज आला, मी कॅमेऱ्याकडे गेल्यानंतर आणि त्याचा आवाज त्यांना तिथंपर्यंत पोहोचला आणि खरं तर अशा एरियात लिचीस पायावर कितीतरी होत्या, थोडेसे बारीक बारीक चिलटं अंगाला चावत होते, त्यामुळे कॅमेरा मला हलत होता, मलाही हलतात म्हणजे इतका वेळ थांबणं शक्य नव्हतं. पण त्याचा आवाज थोडासा आला आणि मग त्या आवाजानं ते पुढत गेलेले आहेत. आता माझ्याकडे हे जे काय माशा येतात कदाचित ह्या शेणाच्या वासामुळे येत असाव्यात, ते तिथं
ते पुढं पळत दुसऱ्या जंगलामध्ये गेलेले आहे. ठीक आहे दोस्तो, आपण गव्याचं दर्शन घेतलंय. धन्यवाद. आता आपण जाऊया बेस कॅम्पवर.